11वी सह विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची भीती यंदाही व्यक्त होत असून तमाम पालक वर्ग संभ्रमात सापडला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं म्हणजेच CBSEचं अनुकरण करत राज्याच्या शिक्षण विभागानं 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र 15 दिवस झाले तरीही अद्याप विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करावं याबाबत शिक्षण विभाग निष्कर्षाप्रत पोहोचलेला नाही. त्यामुळं 11वीसह विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष यंदाही रखडण्याची शक्यता आहे. 11वीचे प्रवेश हे स्वतंत्र परीक्षेच्या आधारे करण्याच्या पर्यायाबाबतही अद्याप संभ्रम आहे. प्रवेशासाठी स्पर्धा असलेल्या नामवंत महाविद्यालयांसाठीच प्रवेश परीक्षा घ्यावी की सर्वच प्रवेश हे परीक्षेच्या माध्यमातून करावेत याबाबत आत्तापर्यंत झालेल्या चर्चांमध्ये मतांतर आहेत. नामवंत महाविद्यालयांसाठीच प्रवेश परीक्षा घ्यायची असल्यास ती सर्व शाखांसाठी घ्यावी का, कशी घ्यावी आणि कुणी घ्यावी असे प्रश्न आता समोर उभे राहिले आहेत. यामुळं यंदाच्या वर्षीही 11वीसह विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा राज्यात वाढलेला प्रादुर्भाव पाहता 10वी बोर्ड परीक्षा रद्द झाल्यानं 11वी प्रवेशासाठी नेमके काय निकष असावे याबाबत शिक्षण विभागाचे विचारविनिमय सुरू असताना आता 10वीच्या विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्याबाबत सर्वेक्षण केलं जाणार आहे.